नमस्कार मित्रांनो, मी वेदराज राठोड, क्लियरिटी ऑफ कन्सेप्ट या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अशी अपेक्षा करतो मित्रांनो की आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आन्सर की, आम्ही काढलेली आन्सर की सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही आपले मार्क कॅल्क्युलेट केलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हेच घेऊन आलेलो आहे की तुमचा कट ऑफ किती असेल. पण कट ऑफ सांगण्याच्या पहिले दोन गोष्टी सांगणं महत्वाचं राहील मित्रांनो. काय तर हे कट ऑफ आम्ही काढलं कसं, तर महत्वाचं आहे मित्रांनो चार पॉइंट आम्ही यामध्ये घेतलेले आहे, तो म्हणजे आमचा अनुभव. यापूर्वी एक्झाम दिलेली आहे आम्ही, ठीक आहे, आणि बरेचसे मिस नाही तर आमचे आपले जे इतर शिक्षक वृंद आहे, हरीश सर आहे, किरण सर आहे, यांच्या अनुभवातून आपण काय केलंय हा कट ऑफ काढण्यासाठी मदत घेतलेली आहे. दुसरा म्हणजे तर परीक्षेची काठिण्य पातळी. तर मित्रांनो परीक्षा खूप टफ पण नव्हती आणि खूप इझी पण नव्हती, थोडा मिड लेवलची एक्झाम होती असं आपण सांगू शकतो. तिसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आम्हाला दिलेला फीडबॅक मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अवेलेबल नंबर ऑफ वॅकन्सी. तर वॅकन्सी किती अवेलेबल होत्या यावरून तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की गव्हर्नमेंटमध्ये 663 म्हणजे 663 वॅकन्सी आणि प्रायव्हेटमध्ये किती तर 664 वॅकन्सी, एवढ्या टोटल 1327 वॅकन्सी मित्रांनो गव्हर्नमेंटने काय केलेल्या होत्या, काढलेल्या होत्या. तर मित्रांनो 1327 एवढ्या वॅकन्सी गव्हर्नमेंटने काढल्या होत्या ज्या आपण बघितल्या आहेत, त्यामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट किती. तर मित्रांनो गव्हर्नमेंटने एक नवीन रूल आणला होता आणि त्या रूलनुसार आपल्या सगळ्यांनाच माहित आहे तर काय, तर मेलच्या जे वॅकन्सी आहे ते फक्त 10% केलेल्या होत्या, ठीक आहे. तर मेलच्या वॅकन्सी कुठे कुठे होत्या हे पण आपण बघितले आणि टोटल किती वॅकन्सी आहे हे पण आपल्या सगळ्यांना माहीत असून एकदा मी परत काय करतो मित्रांनो तुम्हाला सांगून देतो. तर या झाल्या मित्रांनो आपल्या प्रायव्हेटच्या वॅकन्सीज टोटल 54 आणि गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी ते म्हणजे टोटल 54, म्हणजे दोघांची जर बेरीज केली मित्रांनो तर 108 जागा ज्या आहे हे आपल्या मेल नर्ससाठी अवेलेबल होत्या. मेलसाठी 108/10% चा जो नवीन RR आलेला आहे, रिक्रुटमेंट रूल आलेला आहे त्यानुसार. तर मित्रांनो ह्या झाल्या आपल्या काय वॅकन्सीचा आढावा आणि त्यानंतर बघू की ऍक्च्युअल कट ऑफ आपला किती असणार आहे. तर कुठलेही कट ऑफ मित्रांनो 100% तंतोतंत जुळणारे नसतात, पण मी तुम्हाला पहिले सांगितलंय की कुठले निकष वापरून आम्ही काय केलंय हे कट ऑफ तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर बघूया मित्रांनो आपण आता कट ऑफची नेक्स्ट स्लाइड. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बघणार आहे की फिमेल कॅन्डिडेट साठी प्रायव्हेट मध्ये आणि गव्हर्नमेंट मध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर प्रायव्हेटचे स्टुडंट जास्त आहे गव्हर्नमेंटचे कमी आहे, पण कट ऑफ जो आहे तो नियर अबाउट दोन्ही साठी काय लागतो, सारखाच लागतो. तर कॅटेगरीनुसार आपण किती मार्क रिक्वायर्ड आहे तर त्यानुसार काढलेला आहे. तर सगळ्यात पहिले बघूया आपण ओपन साठी. तर ओपन फिमेल साठी मित्रांनो नियर अबाउट 136 मार्क लागतील, ठीक आहे. आपण दोन कॉलम केले, कॅटेगरी आणि मार्क रिक्वायर्ड, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर 136 प्लस का बरं लिहिलं, तुम्ही एखादी रेंज का बरं नाही दिली, जसं 140 झालं, 150 झालं. तर 136 प्लस चा अर्थ असा आहे मित्रांनो खालील सगळ्या गोष्टींसाठी, तो म्हणजे ज्यांचं स्कोर 136 पेक्षा जास्त आहे तर त्यांचे सिलेक्शन होण्याच्या शक्यता जास्त आहे असं आमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, असा आम्ही काय निकष काढलेला आहे. त्यानुसार तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा आम्ही काय करणार आहे, कट ऑफ सांगणार आहे. त्याचप्रमाणे ओबीसी जो कट ऑफ आहे तो 128 प्लस राहू शकतो, एससी कॅन्डिडेटचा जो कट ऑफ आहे तो 124 प्लस राहू शकतो, एसटी कॅन्डिडेट ज्यांच्या की जागा मला वाटते 57 जवळपास जागा आहे फिमेलच्या, त्यांचा कट ऑफ 100 प्लस राहू शकतो. त्यानंतर विजेचा कॅन्डिडेटचा कट ऑफ 120 प्लस राहू शकतो, एनटीबी साठी 126 प्लस, एनटीसी साठी 126 प्लस, एनटीडी साठी 124 प्लस, आणि ईडब्ल्यूएसच्या पण जागा खूप जास्त आहे मित्रांनो, त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ईडब्ल्यूएसचा कट ऑफ पण काय होऊ शकतो, थोडा कमी लागू शकतो. आणि एसबीसीचा कट ऑफ 128 प्लस ठेवण्याचा कारण एवढंच आहे मित्रांनो, कारण की एसबीसीच्या जागा काय फिमेलसाठी कमी आहेत, त्यामुळे त्यांचा कट ऑफ थोडा वर जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर हे झालं मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट साठी, प्रायव्हेट साठी
आणि गव्हर्नमेंट दोन्हीसाठी, ठीक आहे. तर दोघांचा कट ऑफ मध्ये जास्त फरक पडणार नाही. मागच्या वेळेस तुम्हाला 52 मार्क्स मला वाटते की सगळ्यांनाच काय सारखे मिळाले होते, त्यामुळे थोडा कट ऑफ 170 नियर अबाउट गेला होता. 170 जवळपास टॉपर होता आणि 150 जवळपास काय झाला होता, कट ऑफ लागला होता. पण यावेळेस तशातले मार्क नाही आहे. मोस्ट ऑफ पेपर तुम्ही बघितले, आन्सर की बघितले, तर त्यानुसार हा जो कट ऑफ आहे एकदम प्रॉपरली आपल्या एक्झामला फिट होतो तसा आपण काढलेला आहे. तर आता बघूया आपण मित्रांनो की मेल कॅन्डिडेट साठी कट ऑफ कसा असणार आहे. तर मित्रांनो, मेल कॅन्डिडेट साठी फक्त 10% जागा होत्या आणि त्यामध्ये कट ऑफ काढणं थोडा कठीण होतं, तरी पण आम्ही काय केलं मित्रांनो, तुमच्यासाठी कट ऑफ काढलेला आहे. तर ओपनचे जे कॅन्डिडेट असतील ज्यांचा काय स्कोअर 150 प्लस असेल, तर त्यांचा शोअर शॉट सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओबीसी कॅन्डिडेटचे 146 प्लस, एससी कॅन्डिडेटचे 144 प्लस, एसटी कॅन्डिडेटचे 130 प्लस. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो की मेल साठी एवढं जास्त आहे सर आणि फिमेल साठी कमी कशा, तर तुम्हाला मी आता सांगितलं की मेल साठी किती फक्त 10% जागा आहे आणि 10% म्हणजे टोटल ओव्हरऑल 108 जागा आहे. आणि काही कास्टला तर जागा आलेल्या पण नाही आणि काही कास्टसाठी एक एकच जागा आहे. जसं व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीटी यापैकी मला वाटते एक कास्टला काहीतरी जागा नाही आणि बाकी सगळ्या कास्टसाठी फक्त एकच जागा अवेलेबल आहे. तर एकच जागा कास्टमध्ये अवेलेबल असल्यावर मित्रांनो आपल्याला कट ऑफ काढणं काय जातं, खूप कठीण जातं. म्हणून तो भाग आपण काय हा रिकामा ठेवलेला आहे, कारण की या कास्टमध्ये एकच जागा अवेलेबल आहे. तर कट ऑफ किती पण लागू शकतो, एक कॅन्डिडेट किती पण स्कोअर करू शकतो. तर आपण मित्रांनो ईडब्ल्यूएसचा स्कोअर जो आहे तो 142 एवढा ठेवलेला आहे, कारण की ईडब्ल्यूएसचा स्कोअर काय थोडा कमी लागतो. तर तुम्हाला जे प्लस प्लस जे सगळं दिसत आहे मित्रांनो, यावरून तुम्हाला गृहित काय धरायचं आहे की या स्कोअर किंवा या स्कोअरपेक्षा जास्त असलेल्या मुलांचं काय लागण्याच्या शक्यता थोडा जास्त आहेत असं आपलं काय कट ऑफ नुसार दिसून येत आहे. तर मित्रांनो अशी अपेक्षा करतो की या कट ऑफ मुळे तुम्हाला काय निश्चितच फायदा होईल. आणि जर तुमच्या काही क्वेरीज असेल मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकता, आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या युट्यूबच्या चॅनल जे की क्लिअरिटी ऑफ कन्सेप्ट आपलं चॅनल आहे तिथे काय करू शकता, तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता, फीडबॅक देऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद.